बाबतीमध्ये प्रकाश पडेल लोकसंख्या आणि त्यांची परिस्थिती काय आहे ती. त्यामुळे जे आहे आम्हाला सेंट्रलमधून मिळणारे फंड्स जे SC आणि ST मिळतात तसे फंड्स जे आहेत ते आम्हाला राज्याला सुद्धा मिळू शकतील जर ती जातीची जनगणना जर झाली तर. भारत सरकारतर्फे ते व्हायला पाहिजे. नुसतं आपण करून ती राज्यापुरती माहिती होईल पण भारत सरकारकडून जे मोठे फंड्स येतात SC ST ना तसे OBC ला येत नाही. त्यामुळे त्याच्यावर चर्चा झाली. त्याच्यानंतर काही हे जे आता आमचे लोक एक काही पुण्याला मंगेश ससाने बसलेले आहेत उपोषणाला, लक्ष्मण हाके नवनाथ ते तिथे वडीगुद्रीला बसलेले आहेत, नंतर मला वाटतं का भगवानगडाच्या इथे कीर्तने म्हणून बसलेले आहेत, आता वेगवेगळ्या ठिकाणी जे आहेत उपोषणाला बसलेले आहेत, नाशिकला काही बसले होते तर ते आम्ही त्यांना सांगितलं की थांबा जरा, आणि ते पण त्यांना सांगितलं की सगळ्यांना सांगा की आम्ही याच्यातून मार्ग काढायचा प्रयत्न करतो आहोत. आम्ही स्वतः काही अभ्यास केलेला आहे. काही आमचे जे वकील जे आता 2-3 दिवस सुट्टी असल्यामुळे काही त्यांची भेट झाली नाही कारण ते पण बाहेर गेले होते. तर उद्या परवापर्यंत जे आहेत आम्ही पण हे सगळे पेपर जे काय सगळे सोयरे वगैरे आहेत ते दाखवून त्याच्यामध्ये जिथे OBC वर अन्याय होत असेल अशा काही गोष्टी असतील किंवा सुधारणा करण्याची काय आवश्यकता असेल तर त्याच्यावर आम्ही ते चर्चा करू. पण तुम्ही जे आहे एकदम आत्मसमर्पणाचा वगैरे ज्या तिथपर्यंत जाण्याचं काही कारण नाही आहे त्यांना समजावून सांगा की जरा थोडंसं आपण थांबायला पाहिजे, थोडीशी वाट पाहायला पाहिजे. आणि तसंच जर आहे जर त्यांनी जर त्याच्यामध्ये वकिलांनी सांगितलं की ह्या ह्या गोष्टी अन्याय करणारे आहेत आणि तरीसुद्धा सरकार ऐकत नाही तर म्हटलं मी तुमच्याबरोबर आंदोलनाला उतरतो, माझी पण तयारी आहे. पण अगोदर मला परत चेक करू देत मला बरोबर त्या ह्याच्यामध्ये काय काय कुठल्या कुठल्या गोष्टी या OBC च्या विरोधात आहेत मग याची चर्चा चालली होती. निवडणूक महाराष्ट्रात येत आहेत त्यावेळेस आपण जर जाती न्याय जनगणनाची वार्ता करताय तर मराठा OBC जे वाद झाला ते कमी होऊ शकते, जनगणनेची मागणी त्याला थोडं थांबला होऊ शकतं असं आपला वाटतं आहे ना. बरं ती जनगणना एकदा भारत सरकारने मंजूर केली तर आम्ही पण खुश होऊ ना, सगळेच खुश होतील. खरोखरच किती OBC आहेत ते पण कळेल. आम्ही म्हणतो की 54% आहेत, 54% आहेत, मग आणखीन मग 20% SC आणि ST आहेत, 74% झाले, मग त्याच्यानंतर 3% ब्राह्मण आहेत, मग 77% झाले, मग आणखी जैन आहेत, अमुक आहेत, आणि मग बाकीचे काय ते आहेत. हा हिशोब पण लागेल ना. आमचं बरोबर असेल तर आमचं बरोबर, चुकीचं असेल तर आम्ही सुधारून घेऊ. आणि मग त्याप्रमाणे जे आहे कोणाला काय करायला पाहिजे कुठल्या समाजासाठी त्याच्या फंड्सची सुद्धा आम्हाला भारत सरकारकडून मागणी करता येईल. पण आता निवडणुका येत आहेत ते त्यांनी कबूल केलं तर त्याचा परिणाम होऊ शकतो, पॉझिटिव्ह परिणाम होईल. तर आता हे OBC च्या सुद्धा मागण्या मान्य करण्यासाठी आता सरकार फार पुढे येत आहे. आपल्याला काही ठिकाणी आमच्या शेतीचे पण प्रश्न काढले की कांदा सोयाबीन आता म्हटलं ते तर आहेच, तूरचा तरी आता आज का 2-4 दिवसाचा भाव बऱ्यापैकी आहे, परंतु हा नेहमीचा प्रकार जो आहे एकदम वाढणार एकदम मग खाली पडणार आणि मग रस्त्यावर येणार सगळे शेतकरी, तर काहीतरी थांबवा हमी भाव वगैरे काहीतरी देऊन असा सुद्धा विचार जो आहे आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मांडला. लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनावर कुठेतरी दुर्लक्ष करत आहे का सरकार दुर्लक्ष करत आहे का लक्ष्मण हाके यांच्या उपोषणावर किंवा आंदोलनावर? मला असं कळलेलं आहे की आज 11 वाजताच उदय सामंत खासदार का अतुल सावे भुमरे आणि कराड हे तीन नेते जाऊन त्यांना भेटलेले आहेत आणि हाकेने सांगितले की मला लेखी आश्वासन तुम्ही द्या, लेखी आश्वासन की OBC वर अन्याय होणार नाही. त्यांनी सांगितलं उद्या आहे मीटिंग वगैरे काहीतरी, त्यावेळेला आम्ही त्यांना सांगतो आहोत. तोपर्यंत डॉक्टर वगैरे तिथे जात आहेत, आम्ही सुद्धा त्यांच्याशी बोलतो आहोत किंवा आपले काम अजून बहुत
खूप पुढे आहे काम, एकदम एकदम टोकाचा निर्णय जास्त घेऊ नका. पण सर, निकालामध्ये ज्या पद्धतीनं ओबीसी समाजाकडून काही प्रमाणात वोटिंग झालं नाही किंवा मराठा आरक्षणाचा फटका बसला काही ठिकाणी, याबाबत काही चर्चा या तेच सांगितलं तालुकांनी की हे जे आहेत एक दोन जिल्ह्यामध्ये जे आहेत तिथल्या हा प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणावर झाला. एक दोन जिल्हा म्हणजे मला असं बीड असेल, बीड वगैरे जे आहे आणि आणखी एक दोन जिल्ह्यामध्ये हा प्रश्न जो आहे जास्त होता. बाकी जे विदर्भामध्ये पण तो काही प्रश्न जास्त नव्हता, उत्तर महाराष्ट्र आणि आमच्याकडे पण तो प्रश्न जास्त काही आला नाही. बाकी कुठे आहे मुंबईमध्ये तर काही प्रश्नच येत नाही. एक दोन ठिकाणी जे आहे तो विशेष त्या त्या भागामध्ये जे आहे लोकसभा निवडणुकीच्या वेळेला हा प्रश्न आला आणि आता अजून एक काही ठिकाणी तिथे आंदोलनं सुरू आहेत.